आज तुमच्या समोर एक कथा सादर करत आहे. संत तुकाराम महाराजांची ही कथा आहे. भोपळ्या माझ्या कथेचं नाव भोपळ्याची तीर्थयात्रा. आषाढी कार्तिकी आली. देहू गावातील सगळे वारकरी मंडळी टाळ मृदुंग वगैरे घेऊन जमली होती. तुकोबा अजून घे आले नव्हते. एका वारकऱ्याने विचारलं, सांगितलं की चला आपण त्यांच्या घरी जाऊन बघूया. सगळ्यांनाच ते पटलं. ते घरी गेले आणि म्हणाले, तुकोबा पांडुरंग करत बसले होते ओसरीवर. वारकरी म्हणाले की तुमची तयारी नाही का झाली. तुकोबा म्हणाले कसली. तर हे वारकऱ्यांनी विचारलं कसली काय म्हणते आपल्याला, वारीला नाही का जायचं. ते म्हणाले की पाय दुखतात आता, माझे वय झालंय माझं. तर मग वारकरी म्हणाले छे तुमच्याशिवाय वारीला शोभा नाही. आणि अजूनच आग्रह करू लागले कारण काही न चुकता जाणारे हे तुकोबा. पांडुरंगाचं दर्शन आणि चंद्रभागेचं स्नान करणारे हे तुकोबा आज चक्क नाही म्हणतात असं बघून तर त्यांनी अजूनच आग्रह चालू केला. झालं मग ते तुकोबा म्हणाले बरं आणि आतमध्ये गेले. त्यांनी एक भोपळा आणला. भोपळा मग वारकरी म्हणाले की भोपळ्याचं काय करायचं. ह्या भोपळ्याला भोपळा न समजता तुकोबा समजा आणि याला चंद्रभागेत स्नान व पांडुरंगाचे दर्शन करून आणा. सगळे वारकरी म्हणाले बरं. तर काही दिवस झाले तुकोबा ओसरीवर बसले होते. त्यांना विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर ऐकू आला. त्यांनी त्या दिशेला पाहिलं तर वारकरी येत होते. ते आपल्या पत्नीला जिजाऊला म्हणाले की फराळाचं जेवणाचं काहीतरी बघ. तर ती म्हणाली अजून की धान्य शिल्लक नाही घरात. तर तुकोबा म्हणाले की बघ सराशी शोधाशोध कर. तोपर्यंत आणि तिला थोड्याशा कण्या मिळाल्या. तुकोबा म्हणाले नाही. ती म्हणाली आतून किती कण्या आहेत. तर तुकोबा म्हणाले कण्या तर कण्या त्यात शिजव. मग झालं. तोपर्यंत ते वारकरी दारावर आले. ते तुकोबा म्हणाले आला आहात तर जेवूनच जा. मग ते आला आहात तर जेवूनच जा. मग त्यांनी हा भोपळा हातात दिला. ते म्हणाले आणि तुकोबा त्यांना म्हणाले की झालं का तुमचं पांडुरंगाचं दर्शन. हो चांगलं झालं, एकदम चांगलं झालं. पांडुरंगाचं दर्शन आणि चंद्रभागेत स्नान फार चांगलं झालं. प्रसन्न झालं अगदी मन. हा मग त्यांनी म्हणलं मी दिलेला भोपळा तुम्ही आणला का चंद्रभागेत स्नान करून. तर ते म्हणाले हो हो हे धरा तुमचा भोपळा. आम्ही त्यांना चंद्रभागेत स्नान आणि पांडुरंगाचं दर्शन करून आणलं. आणि त्यांनी तो भोपळा हातात घेत आपल्या पत्नी जिजाऊकडे दिला. ते म्हणाले की ह्या भोपळ्याची भाजी कर. मग ती म्हणाली चालेल. आतमध्ये काही वेळाने भोजनाची तयारी झाली. पंगत बसली. मग ते मग झालं. तर पुंडलिक वरदा हारी विठ्ठल पुंडलिक वरदा हारी विठ्ठल हा नामघोष करत सगळे जेवायला बसले. काही कसतच वारकऱ्यांना कळलं की भाजी कडू आहे. तर ते म्हणाले ते सगळे जेवायचे थांबले. मग तुकोबा म्हणाले की काय रे काय झालं जेवायचे का थांबला तुम्ही. तर ते म्हणाले भाजी कडू आहे तुकोबा असं म्हणता का. मग आपण चंद्रभागेत स्नान कशाला करतो. एक म्हणला की आपले दोष नष्ट व्हायला आणि आपली
आपले दोष नष्ट व्हायला आणि आपली पाप नष्ट व्हायला. मग या भोपळ्या मग तुकोबांनी विचारलं, या भोपळ्याचा कडूपणा का नाही गेला. मग सगळे वारकरी एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले. तुकोबा म्हणाले की नुसत्याच वाऱ्या करून केव्हा देवदर्शन करून आपले दोष जात नाही. सगळे त्यांच्याकडे आव असून पाहायला लागले. त्यांना वाटलं की आपलं काहीतरी चुकलं. मग ते म्हण तुकोबा म्हणाले की आचरण चांगलं ठेवावं, मनात वाईट विचार आणू नये, कुणाबरोबर कुणाबद्दल वाईट बोलू नये, म्हणजे आपोआप आपले आपल्यामधले दोष आणि पाप आपली पाप नष्ट होतात. आणि असंच म्हणत त्यांनी इंगजर चालू केला. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. धन्यवाद. ह्याच्या या गोष्टीमधला मी तुम्हाला आता बोध सांगते. आपल्या चांगल्या मनाने केलेल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात.